नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज तुम्हाला बायोला म्हणजे आपण जे जैविक जीवाणू सोडतोय त्या संदर्भात माहिती देणार आहे मी। तर हा आमचा 48 ऊस आहे, तर त्यासाठी आपण भरणीनंतर एक 2-3 पाणी फिरल्यानंतर ॲसिटोबॅक्टर PSV याची आळवणी किंवा पाटपाण्याद्वारे आपण सोडू शकतो। तर ते सोडल्यानंतर आम्ही करवीर पश्चिम भागात राहतो, कोल्हापूर, त्यामुळं थोडा आपल्याला पावसाचं प्रमाण जास्त जाणवेल इकडे। तरीसुद्धा आता तो म्हणजे जे बायोलाचं RCFचं यावेळी सोडलं आहे आम्ही जीवाणू खत, तर त्याचा रिझल्ट दाखवण्यासाठी हा व्हिडिओ तयार करत आहे। तर तुम्ही बघू शकता की ह्या मातीची कसं मोकळीपणा तुम्हाला जाणवेल की आपण असा मुठका केल्यानंतर सुद्धा माती मोकळी राहते। तर हा फरक आहे चांगला मला जाणवलेला, की तुम्ही बघू शकता ऊसाची ग्रोथसुद्धा बघू शकता। हे आपण बायोला NPK जे RCFचं येतं आहे ते आपण एकरी 4-5 लिटर सोडलेलं आहे। यामधनं तुम्हाला ॲसिडोबॅक्टर ॲझोटोबॅक्टर PSV सारखे सगळे जीवाणू मिळतील। तर ऊसाची ग्रोथ पण बघू शकता आपण, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 या दरम्यान ऊसाच्या पेरांची संख्या आहे। जाडी लांबीसुद्धा मध्यम स्वरूपाची आहे, 4 फूट बाय 1.5 फूट अंतरावरती ही दोन डोळा पद्धतीची लागण आहे 68। तर परत एकदा तुम्ही बघू शकता की मातीची काय कंडिशन आहे। तर हा फरक आम्हाला जाणवलेला आहे बऱ्यापैकी। सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण पण वापरण्याचा प्रयत्न करावा। धन्यवाद।